यांच्या कोण बहीण पण आणि जाऊ पण असं कसं काय एकत्र म्हणाला जाऊ कसं जमवलं एकाच घरात आमचं अरेंज मॅरेज आहे पण यांचं लव्ह मॅरेज आहे आपलं ठेवायचं झाकून नाही लव्ह मॅरेज आहे बहीण आणि बहीण आणि धीर असल्यामुळे दोघांचं लव्ह लव्ह वेळा प्रेम असल्यामुळे लव्ह मॅरेज तुम्ही काय पाठ राखीन म्हणून गेला होता ती संधी मिळाली त्यांना काळ्यामधून शुभेच्छा देऊ आणि बघूया कोण जिंकणार पैठणी दोघींनाही या खेळामध्ये 10 संधी इथून हा फुटबॉल टाकायचा आणि त्या ठिकाणी तो भला मोठा एक चौकोन ठेवलेला आहे कुठल्याही रकान्यामध्ये कुठल्याही टप्प्यामध्ये जाऊन तो चेंडू थांबला तरी एक गुण मिळणार आहे फक्त त्या पत्र्याच्या स्टँडवरती जाऊन तो चेंडू थांबला पाहिजे स्थिरावला पाहिजे 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ज्यांना मिळणार आहे एक 5 संधीमध्ये आतापर्यंत गुणसंख्या आहे 1-2 5 संधी झालेल्या आहेत गुणसंख्या आहे 2 आणि आता 5 संधी तुमच्यासाठी एक दोन पाच संधी झालेल्या आहेत यांची गुणसंख्या आहे 3 रेषेवरचा पाय पुढे होता त्यामुळे हा गुण मिळणार नाही पाचवा खरं तर म्हणजे आणखीन एक गुण मिळाला असता पण रेषेवर पाय ठेवल्यामुळे एक गुण कमी झाला 7 संधी गुणसंख्या 3 गुणसंख्या 4 5 तुम्ही इथे या 1 संधी शिल्लक ठेवूया तुमची गुणसंख्या आहे 5 तुमची गुणसंख्या आतापर्यंत 2 आहे आणि पुढच्या 5 संधी नऊ-4 बरोबरी करण्याची संधी आहे तुम्हाला आता या खेळात दोघींची गुणसंख्या 5 आणि 5 1 संधी या माऊलीची शिल्लक आहे आता बघूया काय होणार असाच लावू ना आता काय करायचं आता पण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे अच्छा हे सगळं तू माझा तर विश्वासच बसत नाहीये म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते नाही मला नाही वाटत गौरी खूप चांगली आहेस तू म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसत पण शिव उगाच बोलला असेल का त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला पण तू आता हे जे काही करतोय ना म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत खेळण्याचं नाटक वगैरे ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये अगं असं कसं म्हणतो अगं नीलिमा जतीन भाईंचा कॉल आहे हो माहिती रिसीव्ह कर ना अगं बघ कट झाला आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते माला करतील अब पुन्हा आला बघ घे बघू
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. बाहेर तुमची वाट बघते.